कासवा। त्यांच्या पायांनी काढलेली ही रांगोळी हे दृश्य आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या अंजरल्यातलं। गाव तिथे 24 तास मध्ये आज आपण आलो आहोत कासव महोत्सवात सहभागी व्हायला। निसर्गाने भरभरून अंजरले गावाला बरच काही दिलं आहे। कडेवरचा गणपती असेल, सुंदर असा समुद्र किनारा असेल। खरं तर गेली अनेक वर्ष या सुंदर अशा समुद्र किनाऱ्यावर सागरी कासव येत होती। असं असताना पुन्हा एकदा या सागरी कासवांच्या निमित्ताने सागरी कासव महोत्सव का बरं साजरा केला जात आहे, नेमकं या कासव महोत्सवाचं आयोजन होतं तरी कसं? या ठिकाणी नेहमीच पर्यटक मोठ्या संख्येने येत असताना या सागरी कासव महोत्सवाच्या निमित्ताने पर्यटकांच्या संख्येत कशी वाढ झाली आहे, या कासव महोत्सवाबद्दल पर्यटकांचं नेमकं म्हणणं तरी काय, आणि या निमित्ताने हे अंजरले गाव नेमकं आहे तरी कसं, ह्या गावाच्या समस्या आहेत तरी काय, हे आपण बघणार आहोत जी 24 तासच्या गाव तिथे 24 तास या विशेष कार्यक्रमात। अंजरले गावाला निसर्गाचं भरभरून दान मिळालंय। एका बाजूला डोंगर रांगा, त्याला खेटूनच नारळ सुपारीच्या बागांमध्ये लपलेली वस्ती, या वस्तीला लागूनच असलेला स्वच्छ सुंदर आणि लांबच लांब हा समुद्राचा किनारा। समुद्राच्या जोडीला छोटीशी खाडीही, असा स्वच्छ समुद्र किनारा अंजरले गावच्या पुढे काही किलोमीटर पर्यंत पसरलाय। किनाऱ्यावर कृत्रिम दिव्यांचा झगमगाट नाही, माणसांची थोडीशी वर्दळ सोडली तर किनारा तसा अस्पर्शितच। बोटिंग, वॉटर स्पोर्ट्स, गाड्यांची वाहतूक, घोडेस्वारी असं काहीही या किनाऱ्यावर नाही, त्यामुळं काही समुद्री पाहुण्यांना या किनाऱ्याचं मोठं आकर्षण आहे। आम्ही बोलतोय ते ऑलिव्ह रिडले या जातीच्या समुद्री कासवांबद्दल। गेली अनेक वर्ष या कासवाच्या मादी अंडी घालण्यासाठी इथल्या किनाऱ्यावर येतात। यंदा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात एरवीपेक्षा जास्त म्हणजे 17 कासवांनी तब्बल 1905 अंडी इथं दिली आहेत, त्यामुळे यंदा अंजरले गाव कासव महोत्सव साजरा करत आहे। काही वर्षांपूर्वी अज्ञानामुळं किंवा अन्य काही कारणांमुळं कासवांची शिकार व्हायची, अंड्यांची नासधूस केली जायची। अनेक वर्षापासून अंजरले समुद्र किनाऱ्यावर कासवांची घरटी होत आहेत, पण लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अनेक वर्षापासून एक समुद्र कासव आहे, समुद्र जीव आहे, त्या तो येतोय, अंडी घालतोय आणि निघून जातोय, आणि मग त्याची अंडी ती बाहेर काढणं, ती लोकं घेऊन जाणं, त्याच्यापासून ऑमलेट करून खाणं, अशा अनेक प्रकारचे ही होत होत्या। 50 वर्षापासून आम्ही कासवाचं हे बघतो आहे। मग कासव या समुद्र किनाऱ्या यायची तेव्हा त्यावेळेला कसे कासव काही लोक ती काठ तिथून काढून आणायची आणि त्याचे अंडे आणून त्याचे आंबेड बनवून खायची, त्याचे कोले पण ते कासव तिथे उभी असली तर कोले असेच लपून बसायचे आणि ती कासव गेल्यानंतर ते अंडी काढून खायचे कुत्रे पण, आणि जर कधी बायचान्स कधी पिल्ला आली बाहेर बायचा राहिली ती घार कावळे ते उचलून न्यायचे आणि खायचे, मग त्यांना संरक्षण नसायचं तेव्हा। मात्र आता परिस्थिती बदलली आहे। सह्याद्री निसर्गमित्र आणि अंजरल्यातल्या कासव मित्रमंडळ या संस्थेनं पुढाकार घेत कासव आणि त्याच्या अंड्यांना संरक्षण द्यायला सुरुवात केली आहे। रोज सकाळी पहाटे 5 वाजता आणि रात्री भरतीच्या वेळेस असं 2 वेळा दिवसातून पेट्रोलिंग करतो, आणि त्यानंतर जिथे कुठे मादी येऊन गेली असेल ती पाऊल खुणांवरून आपण ती अंडी शोधतो तिथे आणि तिथून इथे हॅचरीमध्ये ट्रान्सफर करतो।
त्याचप्रकारे आपण ट्रान्सफर करतो जशी कासवाने घरटं केलं असेल आणि साधारण 45 ते 55 दिवसांनी पिल्लं बाहेर येतात आणि आपण मग पिल्लांना समुद्रात सोडून देतो. हॅचरी बांधण्याच्या आधी तिथली जमीन आपण नांगरून घेतो. नांगरून ह्यासाठी घेतो की येथे मार्वेल किंवा इतर झाडांची मुळं तिकडे तिकडे असल्यामुळे ती पहिली मुळं काढून घ्यायला लागतात. जर आपण मुळं तशीच ठेवली तर नंतर आपण अंडी ठेवल्यानंतर ती अंडी मुळं खराब करून टाकतात. त्यामुळे आपल्याला ती पहिले नांगरून घ्यायला लागतं. त्यानंतर जी प्लॅस्टिकची जाळी असते ती एक फूट पुळणीखाली पुरावी लागते. त्यानंतर आपण सुपारीच्या ओणक्यांपासून हॅचरी उभी करतो. संस्थेचे स्वयंसेवक कासवांच्या घरट्यांचं अन्य प्राण्यांपासून तसंच नतद्रष्ट पर्यटकांपासून संरक्षण करतातच, पण त्यांच्यावर आणखी एक जबाबदारी असते. खरं तर ही पिलं आपल्या किलकिल्या डोळ्यांनी सूर्यप्रकाशाचा अंदाज घेत समुद्राच्या दिशेला जातात, पण दिव्यांमुळे होणाऱ्या प्रकाश प्रदूषणामुळे त्यांची अनेकदा फसगत होते आणि ते समुद्रात जाण्याऐवजी भलत्या दिशेला जातात. हे टाळण्यासाठी अंड्यातून बाहेर आलेल्या ऑलिव्ह रिडलेच्या पिल्लांना समुद्रात सही सलामत सोडण्याचं कामही संस्थेचे कार्यकर्ते नेटानं करतात. हा सोहळा अगदी पाहण्यासारखा असतो. नुकतीच जन्मलेली ही कासवाची पिलं किनाऱ्यावर सोडली की लगेचच तुरुतुरू अगदी अचूकपणे समुद्राच्या दिशेनं चालू लागतात. मध्ये जमतात, काही क्षण थांबतात, पण पुन्हा वेग घेत काही वेळेत लाटेत मिसळत समुद्राच्या अथांग अशा विश्वात प्रवेश करतात. आपण लाखो प्रकारच्या सुंदर रांगोळ्या पाहिल्या असतील, पण या पिलांच्या इवल्या इवल्या पायांनी वाळूत रेखाटलेल्या या कलाकृतीला तोड नाही. लहान बाळाला बघताना जसं मन सुखावतं तशीच अनुभूती या कासवाच्या पिलांना पाहताना येते. समुद्रात गेल्यानंतरही त्यांचं जगणं सुकर नसतं. ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1000 पिलांपैकी पूर्ण वाढ होईपर्यंत जेमतेम एक जगतं, पण ही बाब मानवाच्या हाती नाही, निसर्ग नियमानुसारच ते घडतं. पण जे आपल्या हाती आहे ते करण्यासाठी अंजर्लेकर कुठंच कमी पडत नाही. जाता जाता आणखी एक गमतीचा भाग म्हणजे ऑलिव्ह रिडलेचे नर कधीच समुद्र किनाऱ्यावर येत नाहीत. या कासवाची मादी केवळ अंडी घालण्यासाठी आयुष्यातला काही वेळ किनाऱ्यावर येते. समुद्राच्या लाटेचा आवाज कानावर घेत खारा खारा वारा अंगावर घेताना कासवांचा हा सोहळा बघणं एक अद्वितीय अनुभव असतो. कासवांची अंडी आणि पिल्लांच्या संरक्षणाचं हे काम गेली 15 वर्ष अव्याहत सुरू आहे. यंदा मात्र अंड्यांची संख्या लक्षणीय असल्यानं कासव महोत्सव साजरा होतोय. त्यामुळे कासवांना पाहण्याकरता वीकेंडला पर्यटकांची मोठी गर्दी अंजर्ले गावात होते. त्यामुळे आयोजकांना कासव पाळण्यात जाण्याच्या सोहळ्याचं नियोजन करताना चांगलीच तयारी करावी लागते. जेव्हा पर्यटक येतात तेव्हा चारी बाजूने आपण त्यांना बॅरिकेड लावतो आणि त्या बॅरिकेडच्या बाहेरच पर्यटकांनी कंपल्सरी उभं राहायचं असतं. आतमध्ये फक्त हॅचलिंग आणि जे व्हॉलंटियर आहेत जे व्हॉलंटिअरली काम करतात ते फक्त आतमध्ये उभे असतात. दुसरी गोष्ट अशी की कुठल्याही प्रकारचा फ्लॅश म्हणजे कॅमेराचा किंवा मोबाईलचा फ्लॅश आपण अलाउड करत नाही, कारण जे हॅचलिंग्स असतात ते प्रकाशाच्या दिशेला आकर्षित होतात, त्यामुळे आपण कोणालाही फ्लॅश अलाउड करत नाही. आणि हे शेड्युलमन स्पीसीज असल्यामुळे आपण दुसरी गोष्ट अशी आहे की काही काही प्रॉडक्ट हातात द्या वगैरे आम्हाला अशी मागणी करतात, तर जे अधिकृत व्यक्ती आहेत ते सोडून आपण कोणालाही पिल्लाला हात लावायला अशी काही गोष्ट करायला देत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हा नयनरम्य सोहळा पाहण्याकरता पर्यटक सहकुटुंब अंजर्ल्याला येतात. व्याघ्र प्रकल्प किंवा अभयारण्यांमध्ये प्राणी पाहणं, स्कुबा डाईव्ह करून जलसृष्टी पाहणं जितकं अनोखं तितकाच हा कासवांचा सोहळा आहे. आत्तापर्यंत अशी स्पीसीज कधी बघितलेली नव्हती, ती ह्याच्या पुढच्या जनरेशनला सुद्धा बघायला मिळावी म्हणून जे काही संवर्धन चाललंय ते अतिशय योग्य प्रकारे चालू आहे. छोटी छोटी पिल्लं स्वतःच्या प्रयत्नांनी समुद्रात जाताना अतिशय सुंदर दिसतात आणि लाटा मागं फेकतात त्यांना आणि ते पुन्हा आत शिरायचा प्रयत्न करतात, खूप छान वाटतंय. यांनी हा किनारा खूप स्वच्छ ठेवलेला आहे, म्हणजे इतर हार्नी वगैरे एवढा चांगला नाही आहे, पण इथे खूप स्वच्छ आणि सुंदर ठेवलं आहे आणि त्यांनी प्रोटेक्शन केलेलं आहे
प्रत्येकाचं लक्ष ठेवतात ते. आणि साधारण मला वाटतं प्रत्येक टोपले त्यांनी अंडी आणून ठेवले, त्या टोपल्यामध्ये 100-200 असे आहेत आणि दर दिवशी ते सोडतात. आज त्यांनी जवळजवळ 42 वगैरे सोडल्यात. खूप सुंदर आणि त्यांनी खूप छानपैकी प्रोटेक्ट केलेलं आहे. यंदाच्या कासव महोत्सवाला मिळालेल्या यशामुळे पुढल्या वर्षी मार्च एप्रिल मे या काळात पर्यटकांची आणखी गर्दी होणार यात शंकाच नाही. त्यामुळे पुढच्या महोत्सवाचं आयोजन करताना मूळ कासव संरक्षणाच्या हेतूला धक्का न लावता अतिउत्साही पर्यटकांमुळे होणारा उपद्रव रोखून धरण्याचं आव्हान अंजर्लेकरांसमोर आहे. कासव महोत्सवामुळे सध्या पर्यटकांची गर्दी इथं असली तरी कासव हे अंजर्ल्याचं एकमेव आकर्षण नव्हे. सुंदर समुद्र किनारा, कड्यावरचा गणपती यामुळं हे गाव या आधीच राज्याच्या पर्यटन नकाशावर पोहोचलंय. अंजर्ले गावात जाण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत, एक दापोली मार्गे तर दुसरा मंडणगडच्या पुढं असलेल्या घाटातून. दापोलीवरून हरणे गावच्या मागून टेकडीवरून रस्त्यानं येताना अंजर्ले गावचा परिसर अक्षरशः भुरळ पाडतो. एकतर पांढऱ्या शुभ्र वाळूचा किनारा बघताच कधी तिथं एकदाचे पोचतो असं होऊन जातं. किनाऱ्यावर आदळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र लाटा अक्षरशः वेड लावतात. किनाऱ्याला लागून असलेल्या नारळ सुपारीच्या झाडांमध्ये लपलेलं गाव पटकन नजरेलाही पडत नाही. दुसरीकडे किनाऱ्याच्या विरुद्ध बाजूला सुवर्णदुर्ग किल्ला लक्ष वेधून घेतो. डोंगरावरचं म्हणजे स्थानिक कड्यावरचं पांढऱ्या रंगाचं मंदिरही लक्ष वेधून घेतं. टेकडीवरून पुलामार्गे गावाकडे जाताना खाडीचा परिसर क्षणभर थांबायला भाग पाडतो. अंजर्ले गावात पर्यटकांची पावलं सर्वात आधी वळतात ती कड्यावरच्या गणपतीकडे. 1780 काळात जांभ्या दगडात हे मंदिर बांधलेलं असलं तरी 1990 साली जीर्णोद्धार करताना पांढऱ्या रंगाचा साज मंदिराला चढवण्यात आला. या मंदिराच्या परिसरात उमटलेली ही पावलं प्रत्यक्ष गणरायाची असल्याची आख्यायिका सांगितली जाते. मुंबई गोवा महामार्गावरचा वळणा वळणाचा प्रवास करून कितीही थकलात तरी इथलं शांत वातावरण, रम्य निसर्ग, बाप्पाची सुबक मूर्ती पाहिल्यानंतर सारा शीण निघून जातो. उत्सव मोठ्या दिमागात होतो. पंचकृषीतनं दापोली तालुक्यातनं सगळीकडनं माणसं येत असतात आणि आवडतं दैवत असल्यामुळे भक्तगण भरपूर प्रमाणात येतात. इथे आल्यावर त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि समाधान ही पावतं निसर्ग सौंदर्याचं. आणि गावावर नितांत श्रद्धा म्हणजे ही जी हिरवळ दिसते ते पोफळी झाडांची ह्याच्यावर खुश होतात लोक. सागरी समुद्र किनारा दिसतो आणि पुरातन मंदिर असल्यामुळे लोक येतातच इथे. अंजर्ले गावात येताना अंजर्ले गावच्या पल्लीकडच्या गावातनं अंजर्ले देऊ दिसतं, पण देवळाकडची येणारी वाट जी निसर्गाच्या सौंदर्याने पूर्ण भरलेली आहे ते देवळापर्यंत येणारे लोक खरे कंटाळलेले असतात की घाटातनं वाकणं वाकणातनं येताना निसर्गाचं सौंदर्य न्याहताना. पण या परिसरात आल्यानंतर त्यांचं मन एवढं प्रसन्न होतं की आत्ताच्या भाषेत मुलांच्या बोलायला लागलं की वाव किती सुंदर आहे, म्हणजे हे पहिलं वाक्य प्रत्येकाच्या तोंडात येत असतं. नारळ सुपारीच्या बागांना स्थानिक भाषेत वाडी म्हणतात. या वाड्या म्हणजे अंजर्ले गावचं आणखी एक वैशिष्ट्य. या वाड्यांमुळे नारळ सुपारीचं चांगलं उत्पन्न ग्रामस्थांना मिळतं. आंबा, फणस, पेरू, कोकम, पपई, कोकणात सर्रास आढळणारी फळझाडं या वाड्यांमध्ये मुबलक प्रमाणात आहेत. या वाडीत फेरफटका मारणं म्हणजे एक सुखद अनुभव. झाडांची दाटी इतकी की भर दुपारीही सूर्यप्रकाश पोहोचू नये. दुर्गादेवी मंदिर, बीरवाडीतल्या काळभैरवाचं मंदिर, राम मंदिर ही गावातली आणखी काही प्रमुख मंदिरं. परंपरागत उत्सव इथं धूमधडाक्यात साजरे केले जातात. पहिले आम्ही काळभैरव जयंती करतो, ती कार्तिकी झाल्यावर लगेच असते. त्यानंतरचा जो होतो मग चैत्र महिन्यात हे त्याचे जे घडणारी जी आम्ही यात्रा असते हे त्या टायमात ती आपले पाडव्यापासून 18 दिवस हे रथयात्रेच्या कार्यक्रमाच्या वेळेला ढोल बिल फिरतो आणि इथं याचं आम्ही स्वागत करतो. इथं भक्तजन येतात आणि ते भक्त लोक सगळे आपल्याला सहकार्य करून उत्सव मोठ्या याच्यात आनंदात पार पडतात. उत्सव चैत्र शुद्ध पाडवा म्हणजे गुढीपाडव्यापासून उत्सव चालू होतो, पुढे 18 दिवस उत्सव असतो.
आणि चैत्रवद्य प्रतिपदा द्वितीय तृतीय असा तीन दिवस मुख्य उत्सव असतो. त्यावेळेला ज्या चैत्र वद्य प्रतिपदेला देवीला मुखवास लागतो, द्वितीयाच्या दिवशी महाप्रसाद असतो सगळ्यांना, आणि चैत्र वद्य तृतीयाला रथोत्सव असतो मोठा. निसर्गाचं सौंदर्य, साधं राहणीमान, अत्यंत कमी गरजा यामुळं अंजरल्याचे ग्रामस्थ सुखी समाधानी आहेत. आता कासव महोत्सवाची भर पडल्यानं गावाला आणखी एक वेगळी ओळख मिळाली आहे. आपल्यालाही निसर्गाचा हा सोहळा पाहायचा असेल तर कोकणामधल्या या रम्य गावाला भेट द्यायलाच हवी. अंजरले कासव महोत्सवामुळे प्राणीप्रेमी पर्यटकांचं आकर्षण ठरलेलं कोकणातलं निसर्गरम्य गाव. गाव जरी सुखी समाधानी असलं तरी इतर गावांप्रमाणे इथंही आता समस्या डोकं वर काढू लागल्या. सध्या समस्या गंभीर नसल्या तरी आत्ता केलेलं दुर्लक्ष भविष्यात धोकादायक ठरू शकतं. गावच्या एका बाजूला खाडी असल्यानं भरतीच्या वेळी पाणी परिसरात शिरतं, त्यामुळे समुद्रालगतच्या या गावातल्या बहुतांश विहिरीतलं पाणी आता पिण्यालायक राहिलेलं नाही. त्यामुळं शेतीवाडीला पाणी देतानाही ग्रामस्थांची अडचण होते. तेव्हा खाडीलगत आणखी पक्के बंधारे घालण्याची ग्रामस्थांची मुख्य मागणी आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यामध्ये गंभीर होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याचं कारण आहे निकृष्ट दर्जाची पाणी पुरवठा व्यवस्था. आम्ही वेळोवेळी शासनाकडे आम्ही पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करतो आमच्याकडं, कारण आमच्याकडं जवळजवळ 8 दिवसांनी असं 8-10 दिवसांनी पाणी येतो. पाईपलाईन खराब आहे, पाणी थोडाच वेळ येतो, जास्त येत नाही, कारण पाईप फुटल्यामुळे पाणीचा प्रवाह कमी येतो इकडं. एक चांगली सुविधा पाण्याची, आता पर्यटक आले तर पर्यटकांचा व्यवसाय, इथल्या बेरोजगारांना एक चांगला व्यवसाय उपलब्ध झालेला आहे, परंतु पाणी ही मूळ समस्या आहे. समुद्रकिनारी गाव आहे परंतु त्या लगतच्या ज्या विहिरी आहेत ह्या थोडा खार पाणी असल्याकारणाने पिण्यायोग्यते होत नाही, आणि साधारण जानेवारी फेब्रुवारी नंतर उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई येते. गावामध्ये आरोग्य केंद्र असलं तरी त्याची सेवा अजिबात समाधानकारक नाही. केंद्रामध्ये डॉक्टर परिचारिका हजरच नसणं ही नेहमीचीच बाब. अनेक आजारांवरची औषधंही उपलब्ध नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. आरोग्यसेवा आमचं गाव आहे ऐतिहासिक आहे, परंतु आरोग्यसेवेसाठी खूप आम्ही मागे आहोत. आज शासकीय रुग्णालयामध्ये 2-2 डॉक्टरांची नेमणूक आहे, परंतु एकही डॉक्टर तिथे काही काही वेळेस हजर नसतात, आणि आता सध्या तरी एकच डॉक्टर आहेत. तर ती आम्हाला मोठी हे आहे, समस्या भेडसावते की डॉक्टर 2 असावेत, म्हणजे एक डॉक्टर मिटिंगला व्हिजिट करायला जातील तर दुसरा डॉक्टर आमचा इथे स्थानिक थांबेल, आणि मग आमची जी दापोलीत जाण्याची जी हेल्पटा होईल तो आम्हाला इथे थांबवला जाईल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही एक मोठी समस्या आहे, तर जास्तीत जास्त आम्हाला 2 डॉक्टरांची नेमणूक इथे व्हावी. गावं डिजिटल होण्याची भाषा सरकार करत असताना पोस्ट ऑफिस, ग्रामपंचायत कार्यालयातली इंटरनेट सेवा वारंवार बंद पडत असल्यानं ऑनलाईन सुविधा मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. आज गेले 2 महिने इंटरनेट नाहीच जवळजवळ, आणि त्यामुळे सुखोंडी, बोरथळ असेल, चांदिवणं असेल, दहेण असेल, ह्या सगळ्या आजूबाजूच्या गावांना हे पोस्ट जोडलेलं आहे, आणि त्या लोकांना मग 2-2, 4-4 खेपा घालायला लागत आहेत स्वतःचे पैसे असून ते काढण्यासाठी. म्हणजे ही फारच मोठी भीषण परिस्थिती आहे. कुठली सुविधा नेमकी बंद आहे? नेट सुविधाच बंद आहे तिथली पोस्टाची, आणि BSNL वारंवार, म्हणजे आम्ही तिथे विचारायला गेल्यानंतर ते म्हणतात की वारंवार आम्ही तक्रार केली पण पुढे काहीच त्याचा म्हणजे फॉलोअप काहीच होत नाही आहे. बदलत्या काळानुसार गावात लघुउद्योग, बचत गटांमार्फत विविध उद्योगांना चालना देण्याची नितांत गरज असल्याचं ग्रामस्थ सांगतात. महिलांसाठी रोजगार म्हटलं तर घरच्या घरी महिला आपल्या पापड घालतात, लोणची घालतात, मिरची लोणचं घालतात, एक गृह उद्योग करतात. अजूनही त्यांना आपल्याकडे प्लॅस्टिक मुक्ती ही गोष्ट व्हायलाच पाहिजे म्हणून पेपरच्या पिशव्या बनवणं याही त्यांना शिकवून त्यांना प्रवृत्त करायचं आहे. गावात एसटीची बस येत असली तरी रस्त्यावरचे खड्डे जीव काढतात, त्यामुळं या रस्त्यांमुळे ग्रामस्थ आणि पर्यटक वैतागलेलेच असतात. आता वर्षभर पर्यटकांची वर्दळ सुरू झाली असल्यामुळं गावाला पुरेशा दाबानं वीज पुरवठा आवश्यक आहे. गावामध्ये वाहनाच्या पार्किंगची समस्या डोकं वर काढू लागली आहे. बदलत्या काळानुसार गाव स्वतःला बदलत आहे. पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी आता वर्षभर सज्ज झालेलं पाहायला मिळतंय. अंजरले गावामध्ये जरी समस्या असल्या तरी या गावाला निसर्गानं भरभरून दिलेलं आहे. या गावातील गावकरी निश्चितच समाधानी आहेत. याआधी या गावामध्ये पर्यटक येत होते
आणि कासव महोत्सवाच्या निमित्ताने या पर्यटकांच्या संख्येमध्ये आता दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. आणि म्हणूनच या गावाला लाभलेला सुंदर स्वच्छ असा समुद्र किनारा जपणं तसंच या गावामध्ये आणि गावाच्या परिसरामध्ये असलेला निसर्ग टिकून ठेवण्याचं मोठं आव्हान आता या पुढच्या काळात गावकऱ्यांपुढे असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह अमित जोशी, झी मीडिया, अंजर्ले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.